विश्वास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य। सातारा जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे। पश्चिमेकडील भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे। कोयना धरणात 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। जिल्ह्यातील धरण पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे। नदी नाले ओढ्यांना पूरसदृश अशी परिस्थिती निर्माण झाली असून पश्चिमेकडील जनजीवन हे अत्यापायी विस्कळीत झालं आहे। पश्चिम घाटातील घाट रस्त्यावर दरडी कोसळण्याचे प्रमाण सुरू आहे, त्यामुळे नागरिकांना आता येथून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। महाबळेश्वर, पाचगणी याचबरोबर पाटणसह अनेक परिसरात धुवाधार पाऊस पडतोय। जोरदार वारे, पावसाच्या जोरदार सरी आणि दाट धुके यामुळे वातावरणात गारठा निर्माण झालाय। कोयना धरणात धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान बातमीचा आढावा घेत आमचे प्रतिनिधी महेश क्षीरसागर यांनी पाहूयात। सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे। सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे। कोयना धरणात 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। जिल्ह्यातील धरण पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे। नदी नाले ओढ्यांना पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पश्चिमेकडील जनजीवन अद्याप विस्कळीत आहे। पश्चिम घाटातील घाट रस्त्यावर दरडी कोसळण्याचे प्रमाण सुरू आहे, त्यामुळे नागरिकांना आता येथून जीव मुठी धरून प्रवास करावा लागत आहे। सततच्या पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी छोटे मोठे खड्डे पाहायला मिळत आहे। जावली तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने हाय अलर्टचा इशारा दिला आहे। महाबळेश्वर, पाचगणी याचबरोबर पाटणसह अनेक परिसरात धुवांधार पाऊस पडत आहे। जोरदार वारे, पावसाच्या जोरदार सरी आणि दाट धुके यामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे। कोयना धरणात धरणाच्या पाणीसाठ्यात सतत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे, त्यामुळे नदीपात्राच्या शेजारील गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे। कॅमेरामॅन मयूरसह महेश क्षीरसागर, इंडिया 24 तास, सातारा।